कामवासना म्हणजे प्रचंड ऊर्जा आहे, ती आत ठेवा आणि स्वतःला शिजू द्या. ती ऊर्जा मारून टाकायचा प्रयत्न करू नका, तिला योग्य दिशेला केंद्रित करा. तुम्हाला दुसऱ्या आयामात विस्फोटाने जायचंय. हा एक मोठा फरक आहे जो तुम्हाला दिसेल पूर्वेच्या आणि पश्चिमेच्या जीवनाच्या समजुतीमध्ये. वेस्ट इज ऑलवेज टॉक्ड अबाउट रिलीज. तो असा की पश्चिमेने नेहमी सोडण्याबद्दल बोललंय. सगळं काही तुम्ही ते बाहेर सोडलं पाहिजे. तुमच्या मानसिक अवस्था, तुम्ही त्यांच्यासाठी सुटका शोधायला पाहिजे, एकतर कुठल्या व्यक्तीकडून किंवा गोष्टीकडून. पण पूर्वेची जीवनाची पद्धत नेहमी अशी आहे की सोडू नका. मग तो तुमचा राग असू दे किंवा द्वेष किंवा तुमची कामवासना, जे काही, ते आत ठेवा आणि स्वतःला त्याने शिजू द्या. जर तुम्ही तिला कुठलीही सुटका दिली नाही मग ती उफाळून येईल. हा आहे योग. ती कुठेही बाहेर पडू देऊ नका. सगळी छिद्र बुजवून टाका. जर तुम्ही सगळी छिद्र बुजवून टाकली मग ती वरच उफाळून येणार. तर हा तंत्राचा मार्ग आहे. इथेच ही तत्वज्ञानं पूर्णपणे विरोधी आहेत इतर मार्गांच्या. ते काय म्हणतायत, तुम्ही जे काही करता, तुम्ही चिडता, कामवासनेने भरून जाता किंवा द्वेष, ह्या प्रचंड ऊर्जा आहेत, नाही का? राग ही प्रचंड मोठी ऊर्जा आहे, नाही का? द्वेष ही मोठी ऊर्जा आहे, कामवासना मोठी ऊर्जा आहे. तुम्हाला एवढंच शिकायचं आहे की ती ऊर्जा मारून टाकायची नाही आहे, तिला सुटका द्यायची नाही आहे, फक्त ती ऊर्जा थोडीशी परिवर्तित करायची. जो मनुष्य राग येण्यासाठी सुद्धा असक्षम आहे, नक्कीच तो प्रेम करण्यासाठी सुद्धा असमर्थ आहे. नक्कीच तो कुठल्या मोठ्या करुणेसाठी सुद्धा असमर्थ आहे. जर ऊर्जा ही राग, वासना किंवा द्वेषाच्या रूपात उफाळून येत असेल तर ती ऊर्जा मारून टाकू नका. तुम्हाला फक्त ती परिवर्तित करायची आहे, तिला योग्य दिशेला पाठवायचंय. कारण तुम्ही जे काही आहात ते फक्त ऊर्जा आहे, नाही का? तुम्ही ज्याला जीवन म्हणता ती ऊर्जा आहे. ज्या कशाला तुम्ही ईश्वर म्हणताय ती सुद्धा ऊर्जा आहे. तुम्हाला एवढंच करायचंय की तिच्यासाठी योग्य मार्ग शोधायचा आहे. तुम्ही एवढी ऊर्जा गोळा केली जिथे ती इतकी धोकादायक वाटू शकते, ती तुमच्या जीवनाला धोका बनते. ती तुमच्या आत इतकी शक्तिशाली बनते की तुमच्या जीवनासाठीच धोका बनते. जोपर्यंत ऊर्जा तितकी शक्तिशाली बनत नाही ती कुठेही पोचणार नाही. ती तुम्हाला पुरेसं दूर घेऊन जाणार नाही. मी याबद्दल बोलतोय कारण तुमच्यापैकी कित्येक जण या स्थितीमधून गेलेत आणि जेव्हा ती खूप जास्त होऊ लागते तेव्हा तिच्यापासून सुटका शोधू लागतात. अनेक वेळा तुमच्यात अशा अवस्था निर्माण झालेल्या आहेत की तुम्हाला ती आणखीन सहन होत नाहीये. मग तुम्ही जाऊन तिच्यापासून सुटका शोधता. तुम्हाला एखादं पुस्तक वाचायचंय, तुम्हाला टीव्ही सुरू करायचाय, किंवा तुम्हाला स्वतःला विचलित करायचंय, तुम्हाला सराव काही दिवसांसाठी बंद करायचंय कुठल्या तरी कारणासाठी. तुम्ही ह्या गोष्टी करताय कारण ती एक सुटका आहे. तुम्ही स्वतःसाठी सुटका शोधताय, ते छान वाटतं. पण तुम्ही असंच सोडत राहिलात तर तुमच्याकडे वेगळ्या आयामात उडी घेण्यासाठी कधीच पुरेशी ऊर्जा असणार नाही. तुम्ही पुढच्या आयामात चालत जाऊ शकत नाही. तुम्हाला त्यात जाण्यासाठी एक विस्फोटाची गरज आहे. मग जर तुम्हाला विस्फोट हवा असेल तर पहिली गोष्ट ऊर्जा गोळा केली पाहिजे फुटण्याच्या टप्प्यापर्यंत. जेव्हा तुम्ही पुरेसे फुगाल त्याला आम्ही टाचणी लावू. तर तुम्ही जे सराव करताय, ज्या सगळ्या पद्धतींचा आपण वापर केलाय त्या मुख्यतः ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी आहेत. अशा प्रकारे की हळूहळू ती योग्य मार्गाला जाईल. जर तुम्ही स्वाभाविकपणे तिला तिचा मार्ग शोधू दिला तर ती खूप वेळ घेऊ शकते आणि तुम्हाला तुम्ही कुठे सुटका शोधता हे कळत नसल्याने तुम्हाला कधीच कळणार नाही आहे की ती कुठे जातीय का नाही जाते. म्हणून तिला योग्य मार्गाला नेण्यासाठी कायम एक मार्गदर्शक असतो. तर तुमचं काम हे फक्त ऊर्जा उंचवणं आहे. ती कुठे जातीय त्याची काळजी करू नका. एकदा तुमच्या आयुष्यात गुरु असला की ती कुठे जावी याची तो काळजी घेतो, पण ती उचलणं तुमचं काम आहे. जर तुम्ही पुरेशी ऊर्जा निर्माण केली नाही मग त्याबद्दल काहीच करता येऊ शकत नाही.